नमस्कार मित्रांनो, तुमचं किशोर मसे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण कॉन्टॅक्ट नंबर आहेत ते आपण जीमेलमध्ये गुगल हा पर्याय निवडून जीमेलमध्ये कसे सेव्ह केले जातात हे आपण बघणार आहोत। तर आपला मोबाईल हरवला जातो किंवा फुटला जातो तर आपण जे नंबर आहेत म्हणजे जे आपण सेव्ह करतो ते फोनमध्ये सेव्ह करतो किंवा सिममध्ये सेव्ह करतो आहे। तर आपला मोबाईल फुटला किंवा हरवला किंवा चोरीला गेला तर आपले नंबरसुद्धा मोबाईलबरोबर हरवले जातात। तर तुम्हाला काही मित्रांना लोकांना माहिती नसतं की नंबर कसे सेव्ह केले जातात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे। तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करून घ्या। मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकतो आहे ते तुम्हाला बघायला मिळेल। तर आपण व्हिडिओला सुरुवात करू। पहिल्यांदा आपल्याला डाटा चालू करावा लागेल। डाटा ऑन आहे। तर मित्रांनो, आपल्याला सेटिंगमध्ये जाऊन अकाउंट मध्ये ऑप्शन निवडावा, कारण प्रत्येक मोबाईलमध्ये अलग अलग सिस्टीम असते। अकाउंट ऑप्शन निवडल्यावरती गुगल हा पर्याय निवडावा। त्याच्यानंतर जीमेल टच करा आणि कॉन्टॅक्ट हा ऑप्शन आहे त्याच्यावरती। म्हणजे या पद्धतीने माझे ऑलरेडी सिलेक्ट केलेले आहेत। तर या पद्धतीने कॉन्टॅक्ट हा सिलेक्ट नाही समजा, तर आपण सिलेक्ट करून घ्यायचं आणि वापस मागे येऊन जे आपण नंबर सेव्ह केले जातात ते जीमेलमध्ये ॲड होतात। वापस तुम्हाला एकदा कॉन्टॅक्ट सेटिंगमध्ये जाऊन कॉन्टॅक्ट हा पर्याय निवडावा। त्याच्यानंतर डाटा हा ऑन काही मोबाईलमध्ये ऑन नसतो तर ऑन हा करावा गुगल्स। त्याच्यानंतर जीमेल जो आय डी आपला असतो तो आय डीमध्ये सेव नंबर होतात आणि कॉन्टॅक्ट हा पर्याय सिलेक्ट करावा। थोडक्यात हा आपला मोबाईल फुटला जातो किंवा हरवला जातो तर आपल्या नंबर सिममध्ये फोनमध्ये आपण सेव्ह केला जातो नंबर किंवा मोबाईलमध्ये सेव्ह केला जातो। तर मोबाईल आपला हरवला किंवा फुटला तर आपले नंबरसुद्धा आपल्या लक्षात राहत नाही किंवा हरवले जातात। त्याच्यानंतर एक जे गुगलमध्ये आपण जे नंबर आपण सेव्ह केले जातात ते आपल्याला वापस आपल्या दुसऱ्या मोबाईलमध्ये जीमेल टाकून आपण आपल्याला वापस आपले नंबर जे सेव्ह केलेले आहेत ते आपण वापस भेटतात। तर कसे ॲड करायचं ते तुम्हाला व्यवस्थित दाखवून देतो आहे। 97 एक सॅम्पल म्हणून दाखवतो आहे। कॉन्टॅक्ट XYZ। तर इथे आपण काय पर्याय निवडला जातो आपण फोनमध्ये सिममध्ये ठेवतो आहे किंवा फोनमध्ये आपण सेव्ह केलं जातं। तर आपण गुगलमध्ये आय डीमध्ये हा सिलेक्ट करून घ्यायचा या पद्धतीने। ऑलरेडी मी सिलेक्ट केलेले आहेत। तर त्याच्यानंतर
हा नंबर सेव झाला. समजा आपला डाटा बंद असेल आणि आपण डाटा बंद असल्यावरती आपण नंबर सेव केले जातात, तर जेव्हा डाटा चालू करू त्या टायमाला आपला जो नंबर सेव केलेला आहे तो या गुगल्समध्ये ॲड होतात, जीमेलमध्ये ॲड होतात. अशा पद्धतीने नंबर सेव केले जातात. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि व्हिडिओ तर तुम्ही लास्टपर्यंत बघितलेलेच आहेत, पण जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब तर जरूर करा. आणि साईटला एक बेल आयकनचं बटन आहे ते टच करा. धन्यवाद.